छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट कोसळलंय. आपण बघू शकता की मी अशाच एका शेतामध्ये आहे ज्या शेतामध्ये कापसाची लावणी करण्यात आली होती, मात्र पाऊस नसल्यामुळे हा सगळा कापूस कोमेजून जायच्या मार्गावरती आहे. परिणामी या सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दुबार पेरणीचं त्यांच्यावरती संकट कोसळलेलं आहे. हा एक शेतकरी आपल्याला समोर बसलेला दिसतो ज्यांची ही शेती आहे, आणि इतर सुद्धा शेतकरी या ठिकाणी आलेली आहेत. ही सगळी दुबार पेरणीचं संकट या सगळ्याच शेतकऱ्यांवरती कोसळलेलं आहे. आपण बघू शकता की इथे कपाशीचं बीज लावण्यात आलेलं आहे, पण माती जी आहे ती पूर्णपणे कोरडी आहे, त्यामुळे हे जे कपाशीचं पीक आहे ते पूर्णपणे जळून जाण्याच्या मार्गावरती आहे. थोडासा जो ओलावा आहे त्यावरती या पिकाची वाढ होऊ शकत नाही. आणखी काही दिवस जर पाऊस नाही आला तर कदाचित ही लावलेली सरकी काढून टाकावी लागेल, आणि परिणामी या शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट कोसळणार आहे. पाऊस जर तातडीनं नाही आला तर या शेतकऱ्यांना खूप मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. आपण या शेतकऱ्यांशी बोलणार आहोत आणि इतरही शेतकऱ्यांशी बोलणार आहोत. बाबा, किती एकर जमीन आहे तुमची? 2 एकर. कधी लावली सरकी? महिना पान झाला त्याला. बर बर. किती खर्च आला सरकीला? त्याला आला 10,000 रुपये. पण हे जर पाऊस असता तर किती झाली असती सरकी? केवढी आली असती? मोठी गुडघे एवढी आली असती. आणि आता? आता बारीक आहे, काहीच नाही. आता मग हे संकट आहे. संकट पडलं असेल तिला. आता पडलंच पडलंच. आता हे काढून दुसरी लावायची म्हणल्यावर अडचण आहे. अडचण मग येणारच नाही. मग येणारच नाही. तर ही सरकी परत येणार नाही अशी भूमिका या बाबांची आहे. इतरही शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुमच्या परिसरात सगळीकडेच ही अडचण आहे का? आमच्या संपूर्ण गंगापूर तालुक्यामध्ये याच पद्धतीने आमच्या सर्व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं. पावसाळा सुरू होऊन जवळपास 1.25 महिना त्या ठिकाणी उलटला, आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांनी जेमतेम पडलेल्या पावसावर दोनदा लागवड करून सुद्धा आजही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की अतिशय संकटाचा सामना आमचा शेतकरी या ठिकाणी करता. हातबल होऊन आमचे शेतकरी या ठिकाणी बसले, दुसऱ्यांदा लागवड करून सुद्धा त्या ठिकाणी उतार झालेला नाही, उगवण झालेलं नाही. म्हणून आता काय करावं असाच प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्याला पडलेला आहे. म्हणून सरकारनं आता कमीत कमी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीनं या ठिकाणी दुबार पेरणीसाठी शेतकऱ्याचे पंचनामे करण्याचे विनाविलंब आदेश द्यावेत, जेणेकरून या ठिकाणी थेट स्थळपाहणी संपूर्ण शेतकऱ्याचे केले जाईल, आणि पंचनाम्याच्या नंतर या ठिकाणी तात्काळ शेतकऱ्याला जर मदत झाली तरच शेतकरी या ठिकाणी कसाबसा त्या ठिकाणी आपल्याला जगताना पाहायला मिळेल अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली. तर पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई अर्थात मदत देण्याची मागणी सुद्धा शेतकरी करतात, आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर लाखो हेक्टरवरती पिकं आता जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॅमेरामन अमित तडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.